छत्रपति संभाजी नगर के बाद अब विदर्भ के नागपुर में 16 अप्रैल को महाविकास अघाड़ी की सभा होगी। भाजपा शिंदे सरकार के विरोध में महाविकास अघाड़ी की ओर से व्रज मोठ नामक सभा का आयोजन समूचे महाराष्ट्र में किया जा रहा है। महाविकास अघाड़ी की पहली सभा छत्रपति संभाजी नगर में हुई थी और अब दूसरी सभा 16 अप्रैल को नागपुर शहर में होने जा रही है। इसी सभा की तैयारी हेतु सोमवार को महाविकास अघाड़ी की बैठक हुई। इस बैठक में कांग्रेस की ओर से पूर्व मंत्री सतीश चतुर्वेदी, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, गिरीश पांडव, राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे और उद्धव ठाकरे गुट की ओर से किशोर कुमेरिया उपस्थित हुए थे। बैठक के बाद महाविकास अघाड़ी के नेताओं का कहना है कि नागपुर सभा रिकॉर्ड ब्रेक सभा रहेंगी। महाविकास आघाड़ीच्या सभांना सुरुवात झालेली आहे। कालची सभा संभाजीनगरमध्ये झाली आणि येणारी दुसरी सभा ही नागपूरमध्ये होती आहे आणि त्यासाठी तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आता संपन्न झाल्या। उद्याला 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन आम्ही बाकी संपूर्ण व्यवस्थेसंदर्भात सांगणार आहोत, पण आजच्या बैठकीला काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते आणि आमदार माजी मंत्री सगळे उपस्थित होते। या सगळ्यांसाठी सभेचे प्रमुख किंवा मुख्य आयोजक म्हणून सुनील भाऊ केदार यांची नियुक्ती महाविकास आघाडीने केलेली आहे। त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे काम करून ही सभा यशस्वी करण्यासाठी आजची बैठक आयोजित केलेली होती आणि मला वाटतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका इथून जे काही आमच्या समित्या होतील किंवा आम्ही त्याच्यासाठी नियुक्ती करणार आहोत 3-3 लोकांची, तीनही पक्षाच्या, प्रत्येक जिल्ह्याच्या 6 जिल्ह्यामध्ये जाऊन पत्रकार परिषद घेतील, कोऑर्डिनेशनचं काम करतील, सगळ्यांना प्रसिद्धीचं कामसुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थितपणे केलं जाईल। आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी आजच्या मीटिंगला आवर्जून उपस्थित असलेले सतीशभाऊ चतुर्वेदीजी, रणजित कांबळे, विजय वडेट्टीवार, त्या ठिकाणी असलेला राजेंद्र मुळक, सगळे सन्मान विकास ठाकरे, त्या ठिकाणी सगळे आमदार लोक, शिवसेना, राष्ट्रवादी आणि त्या ठिकाणी काँग्रेस सगळे त्या हजर आहेच। उद्या 4 वाजता सविस्तर सांगणार आहे, पण आज दर्शन कॉलनी जे ग्राउंड आहे ते आम्ही त्या ठिकाणी नक्की केलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये 16 तारखेला जे सभा आहे त्या सभेतनं आपल्याला सगळे राजकीय उत्तर पाहायला मिळतील असं आवर्जून सांगतो। किमान आम्ही हे तरी म्हणणार नाही निवडणुकीनंतर हा उमेदवार आमचा नव्हता म्हणून, असं आमच्यावर बोलण्याची पाळी येणार नाही, याची आम्ही नक्की काळजी घेऊन उद्या 4 वाजता ज्या आपण सगळेजण त्या प्रेस कॉन्फरन्सला जावं ही या ठिकाणी विनंती। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News, नागपूर।